सो आपल्या समोर बनतायत वडे आणि बऱ्याच लोकांना माहिती आहे की कोकणात गणेशोत्सवाच्या दिवशी वडे कधी बनतात ते. सो आज आपण आहोत अनिल काकांच्या घरी आणि इकडे आहे आज मामदा, कारण 17 दिवसाचे गणपती यांचे पोहोचवणार आहेत. पाठी आहेत अनिल काका, तेव्हा त्यांची सगळी पूर्ण फॅमिली आहे इकडे आहे. इकडे वडे, इकडे पण वडे बनत आहेत ते काकी आहेत सगळे. हो सगळे एकत्र फॅमिली ऑलमोस्ट. आज आहे मामदा आणि संध्याकाळी विसर्जन. सो आज आपण यांच्यासोबत एकदम असं जवळ राहणार आहोत, कारण आपल्याला पूर्ण शूट करायचं आहे. मामद्याचा आपण दुपारी जेवणार आहोत आणि संध्याकाळी होणार आहे बाप्पाचं विसर्जन. 17 दिवसांचा बाप्पा होता. काल एक यांच्यावरती मी व्हिडिओ बनवला होता, त्याच्यावरती दाखवलं होतं की यांनी डेकोरेशन केलेलं. ऑलमोस्ट 1 मंथ जी मेहनत करून त्यांनी डेकोरेशन केलं आहे ते खूप सुंदर डेकोरेशन होतं आणि ते मी लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल ना तर पटापट जाऊन बघा. आणि आज फक्त आपण मामदा म्हणजे काय सगळ्यांना माहिती असतं, मामदा म्हणजे गणपतीच्या त्याच दिवशी ना, म्हणजे गणपती ज्या दिवशी जातात त्या दिवशी असणार जेवण, त्याकाच मामदा म्हणतो ना. खूप लोकांना माहिती नसतं की मामदा काय. सो गणपती ज्या दिवशी जात असतो त्या दिवशी जे जेवण बनवून आसपासच्या लोकांना आम्ही जेवायला बनवतो. सो आज मला इन्व्हिटेशन आहे, सोबतच आमच्या गाववाडीतलं का म्हणा ना भरपूर जण. सो अजून खूप जण येणार आहेत, सो त्याच्यासाठी एवढी तयारी झाली आहे. किती किलोचे वडे आहेत? 2 किलोचे वडे आहेत. वडे 3 किलोचे. हे बघा वड्याचं पीठ मिळून झाला. 1 किलोचे इकडे अंकित आहे, जे आपली काय बनवते मोदक व्यवस्थित बनवा बाबा. हां आणि स्वतः अनिल काका पीठ मळून जरा मदत करू लागलेत, कारण वाजत आलेत, ऑलमोस्ट 12 वाजत आलेत आणि 1 च्या दरम्यान आपलं जेवण झालंच पाहिजे. वडे दाखवायचे, पुन्हा विसर्जनाची प्रोसेस चालू होणार आहे. सो आज हां 4 वाजता ना. मग आज काय काय बनवलं तुम्ही? काय काय पंचा पकवान हा म्हणजे आज आमका. सो बाकी सगळं रेडी झालं, फक्त हेच राहुलेत ना, वडे आणि मोदकच राहुलेत ना. बाकी सगळं एकदम मस्त रेडी झालंय आणि फक्त आता जेवायची वाट बघायची आणि लोकही येणारच आहेत बघू. सो आजचा व्हिडिओ आपण इथून सुरू करतोय. तो नमस्कार मित्रांनो, आजच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मामद्याचं जेवण आणि सोबतच गणपती विसर्जन दोन्ही पाहणार आहोत आणि आज आपण अंडरवॉटर शूट करणार आहोत गणपती विसर्जन. पॉसिबल असेल तर लवकर गेला असता जातो, 4 वाजता गेला तर अंडरवॉटर शूट होणार असं राहतं. सो बघू आपण ते आणि एक छोटीशी मिरवणूक असणार. तुमचं एकटं असलं की अजून बोलायचं? एकच गणपती आहे. सो बघू कसा व्हिडिओ बनतोय तो. सो पटापट करून नवीन असेल लाईक अँड सबस्क्राईब करा, जुने आहे त्यांनी लाईक आणि शेअर करा. सो चला पटापट व्हिडिओला सुरुवात करा. दिसतोय त्याच्यात? दिसत काय? तू मोदक नाही बनवणार बरोबर नाही. अरे मोदक नाही बनवत, लय पब्लिक जमा झाली. सर्वांगी सुंदर विटचेंदुराची, कंठी दळके माळ मुक्ता फळाची, जय देव जय खूप दिवसांत दिसत. मग तू काय 11 दिवसात दिसलो? सो आपल्यासोबत बुवा आहेत, तर बुवा आपल्या सांगा जरा मामद्याचं महत्व काय, म्हणजे मामदा कधीपासून होऊ लागला? या मामदा देवापासून व्हायला लागलं हा विषय नाहीये. सर्व देवांचा अधिपती गणपती, म्हणजे कुठलंही शुभ कार्य करतेवेळी गणेशाची पूजा पहिला मान काढावा लागतो. बरोबर. एक तांदूळ श्रीफळ वगैरे ठेवू, मग त्या सर्व देवांचा अधिपती त्याची गणेश चतुर्थी दिवशी आगमन होतं. त्या गणेशाचं आपले जे भाविक आहेत ते कोणी 5 दिवस, कोणी 1.5 दिवस, कोणी 7 दिवस, 11 दिवस, कोणी 17 दिवस, कोणी 21 दिवस, कोणी 42 दिवस ठेवतात. मग त्याला निरोप देण्यासाठी, या गणपतीची पाठवण करण्यासाठी
म्हणून जो शेवटचा दिवस असतो म्हणजे 17 दिवस म्हणा किंवा 21 ज्या दिवशी विसर्जन होणार तो दिवस ज्या दिवशी विसर्जन करणार त्या दिवशी त्या दिवशी त्या अनुषंगाने चार लोकांना एकत्र घेऊन जे आपण भोजन करतो ज्याला प्रसाद करतो त्या गणपतीला तो त्याच लोकांना वाढायचा त्यालाच महामंडळ असं बोलतो आपण 8 दिवस त्याची 15 दिवस 10 दिवस 12 दिवस जी काय सेवा चाकरी करतो ना तशी आनंदान करतो बरोबर जाताना ते तो आपण चांगल्या प्रकारे पाठवणूक करायची निरोप द्यायचो मग त्या दिवशी सगळ्यांना बोलवायचे वड्याचा नैवेद्य मामद्या दिवशी बरोबर ना बाबू बरोबर ना जेव्हा ना आता होता जेवण पण खूप छान माहिती दिली मामद्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती होतं आणि आपले भाऊ आहेत त्यांना खूप सारा म्हणजे अभ्यास केले ना त्यांनी आणि त्यांच्या बरोबर अभ्यास हा अभ्यास माणूस त्या विचारामधला आणि खूप सुंदर माहिती दिलेली आहे जेवणाची तयारी होतच आहे थोड्याच आपलं जेवण सुरू पण समस्त किचन मध्ये आलोय आणि पूर्ण वाडी वगैरे मोदक वगैरे उकडलेली येईल ना बाहेर सगळे आधीच लावलं सगळं सो ही वाडी आणि मस्त एकदम जेवण रेडी वाडी जाणार आहे नैवेद्य जाणार आहे आणि बाकीचे तिकडे उकडत आणि बाकीचे करूचे पण थोडे थोडे उकडलेत काय पण ते बघा ओरडा पडत बाबा हे बघा आम्ही ट्रॅडिशनल पद्धतीने केळीच्या पानाच्या आतमध्ये ठेवून असे हे साईज जरा मोठी आहे ही साईज मोठी आहे हा ते मग शेच्यातले होते सो उकडीचे मोदक रेडीच होते आणि जेवण पण ऑलमोस्ट रेडी झालंय सगळं आता वेळ आहे आरती झाली मगाशी आता वेळ आहे जेवायची नैवेद्य दाखवल्यानंतर सगळ्यांचं जेवण व्यवस्थित चालू होईल लाकडा लाव लाकडा लाव असतो उकडलेल्या मोदकाचं एक सेट अजून इलो ही मोठी साईज हा ही साईज मोठी होता ती ह्याच्यातली होती साच्यातली होती जा जा वाडी दाखवण्या आरामशीर गणपती ते तुळशी गेलेले आणि आता एक वाडी राहुली ती गायसाठी आपण स्पेशल काढतो आणि आपल्या पूर्वजांचे ना हे पूर्वजांचे ना हा पूर्वजांका आधी शांत करू काय ते एक मान असतं बरोबर की नाही प्रत्येक सणाक आपण म्हणजे मोठमोठे सण ते का दाखवत आहोत ना वाडी मग सगळे मेन सण ते का आपण वाडी दाखवत आहोत आपल्या बरोबर सो ही गायची रवाडी बाकी सगळ्या वाड्या झाले वडे पण झाले फक्त जेवण वाढूची वाट बघूया वाडा वाडा आरामशीर आम्ही 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 पाट भर नेलं आणि एक वाडी असे म्हणजे नैवेद्य असं तो अग्निदेवतेचा जो आपण चुलीला अर्पण करतो हा बघा सकाळी अग्नी भेटत ना बरोबर म्हणून अग्निदेवाचं नैवेद्य आपण दिलेलं आहे आणि वडे पण ऑलमोस्ट सगळे जातले थोडस एकदम पीठ राहिलंय उरतले ना वडे नाही जमलं तर म्हणा झालं पण आज गणपती चालले की रात्री काय प्लॅन आहे का तुमचं गेल्या गेल्या म्हणजे मजा तुमची अच्छा फक्त अनुचे आहेत फक्त बाप्पा गेले गेले की सुरू 17 दिवस वेट केले आणले 17 दिवस मग अरे 17 दिवस वाट बघितलेली आज पुरी होती सगळं जेवण झालंय आता जेवण वाढायला घेतलं झालं वाढू का घेतच ना आता काय काय वाढतात ना आता पत्र सगळी चटे बिटे ठेवा सगळ्यांना भूक लागली हा तर मस्त पंगत आता बसणार आहे पानं वगैरे लावून झालेत व्यवस्थित घाला काय तर मी बसतो ये तू बस जेव ये तू बस जेव मध्ये असं काय बसा 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 जेवणाक जेव्हा आता आपण बसलो इकडे हे बघा आणि ऑलमोस्ट सगळेजण बसले भामद्याची पंगत बसले बरोबर कमलाचं म्हणणं बरोबर आहे पंको लावायच हा हे वडे हे वडे आता
ही भोपळ्याची भाजी आहे आणि ही याची ना पंचुल्याची सांबार उसळ पापड मोदक आणि खोबरं पाणी येतं आणता पाणी सगळं मस्त रेडी झालं. आता एकदम जेवायची वेळ आहे. थोडासा तुमचा रेस्ट घेतो, जेवतो आणि तुम्हाला लगेच येऊन भेटतो. सो मस्त आता आपलं जेवण झालंय. मोदक संपले की काय? मोदक संपले नाही ना? तुम्ही तोपर्यंत जेवा, आम्ही घराकडे जाऊन येतो. आपल्याला पुन्हा विसर्जन पण बघायचंय, तर तुम्ही जेवण घ्या तोपर्यंत. बरोबर की ना? 3:30 वाजता. मग टेन्शन नाही. चला, जेवण भारी झालेलं. मस्त मोदक एकदम लुसलुसे झालेले. मस्त मोदक 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 भारी झाले. भारी वाटत, चांगलं वाटत. उसळ बिसळ भारी होते. मस्त मस्त. तर मस्त आपलं जेवण झालंय आणि वेंकू काका सोबत आपण चाललोय रिटर्न आपल्या घरी आणि पुन्हा आपण विसर्जन घेतलं. हवा लवकर काढा. हां ना, पाठी घेतो. तर मस्त वेंकूच्या गाडीवरती बसले आणि आपण आता रिटर्न घरचा प्रवास करतोय. पुन्हा रिटर्न यायचंय कारण आपल्याला विसर्जन पण शूट करायचंय. घरासमोर टेम्पो लावून सर्व रेडीच आहे वाटतं. ऑलमोस्ट 3:30 वाजलेत आणि मी पुन्हा आलो त्यांच्या घरी. हे जे चढण चढायला लागते ना, त्याच्यामुळे जरा दम लागतो. सो पटापट जाय बघू किती तयारी झाली ती. तर ऑलमोस्ट सगळी तयारी झाली आहे. आता काढू जाणार गणपती. तुमचं पेजून येईल आज? आम्ही पोहोचवून येईल. बरं केलं, बरं. चला हळूहळू काढा. मी असं आहे सांभाळून काढा. समय पाटी ठेवा ती. ग्लास पाटी घेत. हळू पकड, हळू पकड. हा बस. मोर्या हळू हळू घ्या. हळू हळू हळू. बस गणपती बाप्पा फटाके लावा. फटाके लाव, फटाके लाव. चल तर बाप्पा चाललेत विसर्जनाला. गणपती बाप्पा मोर्या. कोण नाही बोलता. सो आता आपण फायनली बाप्पा घेऊन विसर्जनाच्या ठिकाणी जाणार आहोत. आपण जिकडे आमचं विसर्जन झालं तिकडे जाणार आहोत. सो मजा येणार आहे. आपल्यासोबत एक छोटी पण आहे, ती आपल्या आजोबांसोबत बसली. आजोबात ना? बरोबर. आणि आमचा बाप. बघ गणपती बाप्पा मोर्या. मोर्या गावाला आम्हाला मोर्या. तर मस्त इकडे आल्यावरती गणपती घेतला हातात आणि इथून हा तो घेतोय 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 आणि एकत्र आपण असे जा. बस बरोबर असो असोच असोच असोच. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती गेले. Thank you.
गणपती बाप्पा हळू हळू एकदम हळू हळू चला बाप्पा आता पाण्यात जाणार पाणी भरते का आडवा करून अरे भर 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 पाणी काय करतो बुडो बुडो समस्त बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे आणि आजचा एपिसोड पण संपतोय. आजचा एपिसोड कसा वाटला? नांद्यापासूनची सुरुवात केली होती ती विसर्जनापर्यंत 17 दिवसाचे बाप्पा पण गेले घरी. आणि हे बघा व्ह्यू बघा इथून किती मस्त आहे. चलो आता पुढच्या वर्षी लवकरच येतील. सो आजचा एपिसोड इथेच संपतोय. हा एपिसोड कसा वाटला नक्की सांगा, आवडला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकर तुम्ही. टाटा बाय बाय आणि सर्वांनी काळजी घ्या. थोडं काय इकडे प्रेशर जास्त आहे पाण्याचा, त्यामुळे थोडंसं अंडर वॉटरला प्रॉब्लेम झाला, पण जेवढे शक्य होतं तेवढे शॉर्ट्स घेतले. बाकीचं बघू आपण नंतर. सो भेटू लवकरच. टाटा. Thank you.